तिला असं वाटतं ती चांगलं काम करते, पण समोरच्याला तसं वाटायला हवं ना। अपेक्षा काय, ती कंपनीची मालकीण होईल अशीही असू शकते। प्रत्येकाने स्वतःला ओळखायला हवं, आपण काय करू शकतो काय करू शकत नाही कळायला हवं। ते जेव्हा कळलं ना की आपोआप समाधान मिळत। हे खरंय, पण तशी ती हुशार आहे, धडपडी आहे, तिला मिळेल दुसरी नोकरी। वहिनीनो तुम्ही कधीपासून नोकरीत जाताला? गणपती गेले की जाईल। बर आई, उद्या हरताळ काय, तुम्ही कराल ना पूजा? हो करेन ग। अरुंधती, तुला या सगळ्या गोष्टींची इतकी हौस आहे, पण त्रांगड असं आहे की तुला हे सगळं कर असं म्हणावं की म्हणू नये हेच कळत नाही का? आई, मी असं ठरवलंय की त्या त्या वेळेवर ठेवायचं, मनापासून वाटलं तर करायचं, मग विचार करायचा नाही आपल्या गळ्यात काळा मणी आहे का नाही याचा। तो सगळं बघतोय, त्याला सगळं माहिती आहे। श्रद्धेने केलं ना की तो काही रागवायचा नाही, तो काही मला म्हणणार नाहीये की गळ्यात मंगळसूत्र नसताना तू हे का केलंस। घरात पूजा होते ना आई, ते महत्वाचं आहे, तुम्ही करा, मला त्यात आनंदच आहे। ठीक आहे ग, चला झालं विमान, चला तर आठवून घे सगळं। हा जिनू करताय, तुम्ही बसा। ए काल फुगवून दाखवू नकोस, चांगलं काम करायला शिक, काल फुगवताय। तुला माहितीये मी युएस मध्ये असताना सुद्धा हे करायचं, आमचं तिकडे महाराष्ट्र मंडळ होतं ना, तिकडे फुल धमाला जायची गणेशोत्सवामध्ये, मी तिकडे गायचे आणि मखर करण्या टीम मध्ये होते। अरे वा, पण तुला सांगू का, आमच्याकडे दरवर्षी नसतात गणपती, आप्पा आणि त्यांच्या चार भावांकडे आलटून पालटून असतात, त्यामुळे 5 वर्षातून एकदा आमच्याकडे बाप्पा येतो। हा, आता या वर्षी बाप्पाही आहे आणि आई पण इथेच आहे, त्यामुळे मला ना फार बरं वाटतंय। हो रे, आणि आईंचं फिल्मचं रेकॉर्डिंग झालंय, तुला माहितीये यश, गेल्या काही दिवसातली सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट वाटली मला। हा म्हणजे एक रेकॉर्डिंग झालंय म्हणजे धपाधप कामं मिळतील असं नाही, पण आईंना बरं वाटलं असेल। पण गौरी तुला सांगू का, लोक तिला गाण्यासाठी नक्की विचारतील, म्हणजे मला गाण्यातलं तेवढं नक्कीच कळतं, तिचा आवाज चांगला आहे आणि युनिक आहे, प्रामाणिकपणे गाते ती, एका पैशाचाही खोटेपणा नसतो। हे मला ऐकवणं, त्यांचं गाणं ऐकवणार, मिक्सिंग वगैरे सगळं झालं की नक्की ऐकवणार। गौरी मला एक वचन दे की तू सुद्धा नेहमीच आईला असंच एनकरेज करशील। ऑफकोर्स यश, मी आईंना कायम सपोर्ट करेन त्यांच्या प्रत्येक डिसिजन मध्ये। यश, अभिदादा आणि अनघाचं होईल का रे? गौरी मला ना खरंच काही कळत नाही अजून, म्हणजे बघ अभिला अनघा नक्की हवी आहे त्याच्या आयुष्यात, पण तो ना जरा घाबरलाय, नाही म्हणजे साहजिक आहे, एवढी मोठी चूक त्याच्याकडनं झाली आहे त्यामुळे तो तिच्याकडे आपणून बोलेल याबद्दल मला शंकाच वाटते। पण अनघा आता कशी आपणून त्याच्याकडे येईल, नाही म्हणजे तिला त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटत असेल ना। तेच ना, तू बोल ना अभिदादाशी, त्याला सांग तू काही केलंस तरच हे जमेल, नाहीतर मग असंच बघत राहा म्हणा नुसते एकमेकांकडे। कारण सगळे माझ्यासारखे नसतात प्रेम व्यक्त करणारे। तुला आवडत नाही का? आवडत रे, उलट मला खूप आवडत की तू कसलाही विचार न करता तुझं माझ्यावरच प्रेम व्यक्त करतो। ते तुमच्याकडे अमेरिकेत तसं करतात ना, म्हणून मी पण असंच करतो। पण तुमच्या भारतात असं घरात सगळ्यांसमोर नाही करत। करायचं की स्कॅन्डलाइज होतील, होईल त्यांना सवय। हो रे, पण आपल्या घरामध्ये खूप वेरीड लोक राहतात, आधी 3 पिढ्या, आता त्यात 4थी पण ऍड झाली आहे। 4थी? निखिल। ओ यश, मी निखिलला इथे माझ्याकडे घेऊन येऊ का? नाही म्हणजे तो समोर येत जात राहील, पण झोपायला जेवायला माझ्याकडेच असू दे। काय आजींची तब्येत बरी नाही आणि निखिलला तेवढी समज नाहीये, तो मस्ती करणार, आजींना त्रास होणार। नाही म्हणजे तू विचारून बघ, पण मला नाही वाटत तू इथे राहील, म्हणजे संजना बरोबर राहायचं म्हणूनच तर तो आलाय ना तिथे। मावशी दिवसभर असते कुठे घरात, ही तर ऑफिस मध्ये असते। ऑफिस मध्ये असायची, आता ती घरीच असणार आहे किमान 2 महिने। हो रे, मलाच टेन्शन आलंय यश, म्हणजे मावशी ऑफिसला जात होती ना ते बरं होत, बराच वेळ ती बाहेरच असायची,
आजीचा आणि मावशीचा कमी संबंध आला असता. पण आता ती घरी, आजी घरी आणि आई सुद्धा. तू आईची काळजी करू नकोस, आई आता या सगळ्याच्या पलीकडे गेली नाही. आणि मुळात आजी आणि संजनामध्ये खटके उडू नयेत ना, याची काळजी बाबांनी घ्यायला हवी. त्याला आपण कुणीच काही करू शकत नाही. गौरी, अगं नको विचार करू. आपण मस्त आता मखर तयार करू, सजावट करू आणि उकडीचे गरमागरम मोदक खाऊ. तुला माहितीये का, यावर्षी आई स्वतः गणपतीची मूर्ती बनवणार आहे, त्यामुळे यावर्षीचा बाप्पा एकदम मस्त असणार आहे. गणपती बाप्पा मोर्या उंदीर मामा की जय. त्यामुळे ना अविनाश, संजनाच्या आई नोकरीचं सध्या तरी काही खरं नाही. बघूया, अनिरुद्ध म्हणतोय मिळेल तिला नोकरी. आता मला यातलं काही कळत नाही, पण मिळावी अशी मनापासूनची इच्छा आहे. कसं आहे ना बाप्पा, या पॅन्डेमिक नंतर एकंदरीतच सगळंच बदललंय. म्हणजे प्रत्येकाला जर आपला नोकरी धंदा रुळावर आणायचा असेल ना, तर प्रचंड कटथ्रोट कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजे आता जो बेस्ट असणार ना तोच टिकणार. खरंय खरंय. अवी, तू आता इथे राहणार आहेस ना, का ऑफिस सुरू झालं म्हणून पळणार आहेस? आई अगं आता गणपती येत ना दोन चार दिवस आहे नाही. अरे असं काय बोलतोस, तूच म्हणाला होतस ना तू कायमच इथे राहायला येणारस म्हणून. आई म्हणालो होतो मी तसं, पण अजूनही मला खात्री वाटत नाहीये. खरं सांगू का, जर वहिनी घरी राहत असते ना तर काही प्रश्नच नव्हता. पण वहिनी आता यापुढे या घरात राहणार आहे का नाही हेच माहिती नाही आपल्याला. पर तुम्ही आत्ताच म्हणालात की संजना पण दिवसभर घरी असणार आहे, म्हणजे या घराचे सगळे डायनॅमिक्सच बदलून जाणार. त्यात पुन्हा मी आणि लिलीमाने इथे येणं म्हणजे नॉट अ गुड आयडिया. या घरातलं वातावरण बिघडेल याची काळजी वाटते. पण मुलांसमोर रोज रोज भांडणं नकोच ना ते. काय काय, मी आता इकडे आहे ना, मग मी जाणार आहे कधी याचा कशाला विचार करायचा का तुला? ठीक आहे बाबा, तुला योग्य वाटेल ते कर. अरे वहिनी, दे 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 दे. असू द्या भाऊजी. तू बस, मी पाणी घेऊन येतो. चालत. काय ग, काय आणलंस? काय नाही आई, साखर रवा सगळं संपत आलं होतं. उकडीच्या मोदकांची पिठी पण आणायला झाली होती, ते सगळं घेऊन आले. काय अविनाश, तुझी नोकरी वगैरे सगळं बरं चाललंय ना रे बाबा? हो छान मस्त. मी मस्त, तू कसा मस्त? अरे गोकुळाष्टमीला इतकं मिस केलं ना तुला. तुम्हाला सगळ्यांना पण मी खूप मिस केलं. बर आप्पा तुझ्याशी नॉर्मल बोलतात ना, का अजूनही खाणा खुणा करतात? म्हणजे अरे त्या दिवसापासून यांना डम शरट खेळायची हुक्की आली आणि इतके पुरातन काळातले सिनेमे सांगतात ना आम्हाला, कम्प्लिटली डोक्यावरून जात रे. आप्पा मला असं वाटतं ही तुमची ट्रिक आहे. अगं ह्या निमित्तानं तुम्हाला आपल्याकडच्या क्लासिक्सची नावं तरी कळतील. ते पण आहे. काका आपण परत खेळूया ना, तू आहेस ना आता? आता परत नाही जाणार ना? हो दोन चार दिवस तरी आहे, खेळूया आपण. काय रे नीलिमा का नाही आली? तिच्या बहिणीच्या घरी गणपती असतो ना, अगं खूप तयारी करावी लागते तिकडे. सारखी माहेरी जात असते, इथे तयारी करायला यायला नको का? आजी चिल, आम्ही आहोत ना. बर बस भाऊजी, तुम्ही काय घ्याल, चहा कॉफी? ए थांब थांब, तू बस. अरे अगं दोन चार दिवस घरी नव्हतो, तू काय लगेच परक्यासारखं वागवायला लागलीस का मला? असं नाही हो. मग मला जे हवं ते मी करून घे. ओके बरं, तेव्हा आपण ईशाला सांगूया ना. हम सब के लिए मस्त कॉफी बनाओ ईशा. मस्त कॉफी बनाती लगेच आले. अगो काय बघून चाल ना, मुद्दाम थोडी आपटले मी, लगेच सुरू. अगो किरकिर किरकिर. अरे वा, वाशी आलं वाटतं इथे. इतक्या लवकर कसे आला? लवकर कुठे, आधी येईल असं वाटलं होत. आई आहोत तो जाईल असंच वाटलं नव्हतं मला. कसं आहे ना मॅडम, मी माझ्या घरात कधी येऊ जाऊ शकतो.
नाही का? हो ना, पण हे घर तुमचंही नाहीये ना अविनाश भाऊजी. पण हे घर तुमचंही नाहीये ना संजना मॅडम. एनिवे मला तुमच्याशी अजिबात वाद घालायची इच्छा नाही, प्लीज फेअर मी. अमेझिंग. चला, या घरात असं कोणीतरी आहे ज्याला वाद घालण्यात इंटरेस्ट नाहीये. गुड संजना, प्लीज. अवी तू गणपतीला आहेस ना? हो आहे ना. गुड. किती वर्षांनी गणपतीला आपल्याकडे सगळे एकत्र आहोत. खरंय रे. पण मला सांग, पंचखाद्य आणि पंचामृत मी करतो, माझ्यावर पडलं. ग्रेट. अरे हो हो हो, आता त्याच्यावरून भांडू नका. अरे कोण म्हणत आजी? तुझा बाबा आणि काका. हो, पंचखाद्यावरून एवढे भांडायचे हे लोक. बघ ना, सगळ्यांना पंचामृत देऊन झालं की गट्टा गट्टा खायचे आणि त्याच्यावरून मारा माऱ्या. अगं तुला सांगते, आपल्याकडे एवढ्या मोठ्या पातळ्यात पंचामृत करायचे आणि एवढ्या मोठ्या बळणीत पंचखाद्य तरी संपायचं. त्यांची आई नातवांना द्यायची कौतुकाने, घ्या घ्या म्हणून. त्यांना काय बोलायला, संपायचं ना मग मला परत करावं लागायचं. आई आता यावेळेला तू अजिबात काळजी करू नको, चांगला पिंप भरून करतो मी. रावी तिन्ही आरत्यांच्या खिरापती मी सांगणार. डन. हे बघ, हातावर फक्त बर्फी ठेवायची नाही. दादा तू फक्त सांग, मी करतो ना. अवी बरं वाटलं तू आलास. इतकी वर्ष तू नव्हतास तेव्हा सवय झाली होती, आता असण्याची सवय झाली आहे. आई अप्पा, अनिरुद्ध आणि मी जरा बाहेर जाऊन येतो, मला काही सामान बघायचं. कसलं? आई अहो, आमची बेडरूम मला रेनोवेट करून घ्यायची. किती जुनाट आहे सगळं, मला सगळं बदलायचंय, सगळं नवीन घ्यायचंय. अनिरुद्धच्या खिशाला भोग पाडू नकोस. आई ओ आई, तेवढं करेन माझ्यासाठी अनिरुद्ध. हो की नाही? सर. अभी आलो मी. बाय. काय म्हणायचं, उद्या आपल्याला सुद्धा म्हणेल किती जुनाट झाले थे, फेकून देऊया का अनिरुद्ध, नवीन आणूया. हसता काय? खरं बोलते मी. ए बर, आपण इकडे बसून काय राहिलोय, खूप काम आहे, चला 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 लवकर. ए यश कुठे आहे? कुठे असणार, समोर दोघं जोडीने मखर करताय. मखर नाही. कुठे गे? चालू द्या तुमचं. ते वहिनी थांब, मी आवरतो. अरे असू दे, मी करते. वहिनी असू दे ग. चला कुठे जायचंय? मला वाटलं खूप फर्निचरची दुकान आहेत, आपण तिथे जाऊ. दुकात काय घ्यायचं? अरे हो, हे बघ एक मिनिट. हा, बेड, वॉर्ड्रोब, त्यानंतर ड्रेसिंग टेबल. आत्ताचा ड्रेसिंग टेबल खूप छोटा आहे, सो ड्रेसिंग टेबल. आणि कर्टन्स, हे सगळे ना खूप दिवसांपासून मॅगझिन मध्ये मी बघत होते, सो काढून घेतले. आणि हो, भिंतीवरच्या सगळ्या फ्रेम सुद्धा वेगळ्या हव्यात मला. एक मिनिट बघू. छान आहे ना बेड? 50,000 बेड. अगं काय सोनं लागलंय का याला? अरे पुढची 10 तरी बघावं लागणार नाही आपल्याला. संजना आमचा विजू कार्पेंटर आहे ना, एवढ्या पैशामध्ये 4 वस्तू बनवून दे. अरे पण क्वालिटी अशी नसते त्याची. क्वालिटी बघ ना. असते, चांगलं काम करतो तो. हे खायचे काय महाग आहेत? असू दे, मला हाच बेड हवाय. संजना माझी नोकरी गेलीये, तू 2 घरी आहेस, गणपती येत आहे, दिवाळी आहे, बरेच खर्च आहे. हा सगळा खर्च आपल्याला करावा लागणार आहे. थोडेफार खर्च करावेच लागतील ना, मेजर करावे लागतील. आपण मुलांना सांगणार आहोत का तुम्ही करा म्हणून? ठीक आहे कर, पण माझीही थोडी हौस भागव ना. तुझे खूप पैसे वाचवलेत, मी बघू नकोस असा.
थाटामाटात लग्न करायचं होतं मला, केलं का आपण? सो वाचवले ना तुझे पैसे, रिसेप्शन केलं नाही, पार्टी दिली नाही आपण, हनीमूनला कुठे गेलो नाही, सो खूप पैसे वाचले तर तुझे. सो आता माझी आपली बेडरूम मला छान करून दे प्लीज. हा खर्च उगाच आहे. ठीक, तू नको करूस खर्च, मी करते, आहेत माझ्याकडे पैसे. अरे मी सांगितलं ना आता तू नको करूस, कमून मला करू दे ना, मला काय करायचंय ते कर ना, गाडी स्टार्ट, चल ना. आता मग कसं काय करणार आहात तुम्ही? मला काहीही कळत नाही बहीण. निलिमाचे हट्ट पुरवण्यासाठी मी एका माणसाकडून पैसे उधार घेतले होते. काय करणार बहीण, त्याच्या डिमांड संपतच नाही. मला वाटत होतं निदान माझ्या तरी डोक्याला ताप नको म्हणून ती जे जे मागत गेली ते पुरवत गेलो. मला असं वाटायचं मूलभाय नाही आहे, म्हणजे मूलभाय असतं तरी खर्च झालाच असता ना. ती बिचारी एकटी एकशात मन रमवणार म्हणून ती जे जे मागत गेली ते सगळं देत गेलो तिला. हो भाऊजी, पण एवढा कशावर खर्च करते ती? कशावरही, पहिली वस्तू आवडली घेतली. तुला माहिती आहे आमच्या घरात 3 प्रेशर कुकर्स आहेत, वेगळ्या साईजेसचे, वेगळ्या रंगांचे. 2 माणसांसाठी 4 सेट्स आहेत पडद्यांचे. म्हणजे सोनं नाणं घेतलं असतं तर गोष्ट वेगळी होती. आज या ज्योतिषाकडे जा, उद्या त्या महाराजांकडे जा, आज ही पूजा घाला, उद्या ती पूजा घाला. बरं, इतकं सगळं करून मनाचं समाधान आहे का? तर ते नाहीच. आणि त्यातून हे लॉकडाऊन आलं. तुला माहितीये माझा पगार कंपनीने 50% कमी केलाय. तेव्हा असं वाटलं नोकरी जाण्यापेक्षा आहे ती करत राहावी म्हणून करत बसलो. पण मग आता नक्की काय झालंय? आता ज्या माणसाकडून पैसे घेतले होते त्याला त्याचे पैसे परत हवेत, ताबडतो. अरे देवा, आता मला सांग कुठून द्यायचे मी पैसे, ते देखील एक रकम. बँकेकडनं लोन वगैरे घेतलं तर? आहे का बहिणी, ऑलरेडी माझी इतकी लोन चालू आहेत, बघ ना, होम लोन चालू आहे, कार लोन चालू आहे. मध्ये निलिमाच्या माहेरी देखील आर्थिक अडचण होती, तेव्हा देखील पर्सनल लोन काढलं होतं. आता माझ्या पगारातून हे सगळे हप्ते गेल्यानंतर हातात काही उरत नाही. आता या माणसाचे पैसे कसे देऊ बे? हो भाऊजी, पण त्याचे पैसे म्हटल्यावर तो मागणारच ना. तेही बरोबरच आहे, माझ्याकडूनच उशीर झालाय. बरं, जास्त व्याजानं पैसे घेतले त्यामुळे देताना आता जास्त द्यावे लागणार आहेत. मला खरं तर यातलं काहीच कळत नाही. तुम्ही आप्पांना विचारता का? ते काहीतरी करतील ना? नाही नको बहिण, आप्पांना नको सांगूस प्लीज, त्यांना उगीच टेन्शन येईल. कसं आहे ना, मार्केटमधून व्याजाने पैसे उचलणं हे सगळ्यांनाच पटतं अशातला भाग नाही. आप्पांना नाही आवडणार ते. भाऊजी, मग त्या माणसाला सांगा ना थोडे दिवस थांब म्हणून, मी देतो पैसे. नाही ना, ऐकत येतो, वाशीला घरी देखील येऊन गेलाय. आता खरंच भीती वाटायला लागली बाई, म्हणूनच मी निलिमाला तिच्या बहिणीकडे पाठवले आणि मी इथे आलो. अगं, घरी गुंड पाठवले होते त्यांनी, मला धमकावून गेलेत ते. मग पोलिसांकडे जा ना, असं कसं करू शकतात ते? मी अगं, हा सगळा 2 नंबरचा पैसा असतो, काळा पैसा असतो, पोलिसांकडे तरी काय तक्रार करायची? भाऊजी, हे कशात अडकलाय तुम्ही? आता काय याच्यावर उपाय काय? बघतोय, प्रयत्न करतोय पैसे गोळा करण्याचा. केदार विषय का? प्लीज नको. देविकाला विचारू, माझी मैत्रीण. नाही ग वहिनी, प्रश्नच येत नाही, मी त्यांना धड ओळखतही नाही ग. वाशीचं घर विकाम म्हणतोय. अरे देवा, बघ त्यातनं जे काही पैसे येतील ना त्यातनं सगळी लोन्स क्लिअर करून टाकेन, ह्या माणसाचे आधी पैसे देऊन टाकेन, पैसे उरतीलही ते बँकेत ठेवून देईन. माझं घर तुम्ही इथेच राहिलाय. थँक यू बहिणी, पण नको. बहिणी, मला अजूनही निलिमाची नाही खात्री वाटत, तिला ह्या सगळ्यापासून दूर ठेवलेलंच बरं. नको काळजी करू, आम्ही एक भाड्याचं घर घेतो, आम्ही तिकडेच राहू, येत जाऊ ना मध्ये मध्ये. बहिणी, बाहेरनं हे सगळं जितकं छान दिसतं ना ते तसंच दिसू द्या. आज शिरलं ना इकडे तर किती चिखल आहे. मला यातलं काही कळत नाही भाऊजी, खरं सांगते. मी फक्त एवढंच सांगू शकते की श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, यातून मार्ग निघेल. गणपती बाप्पा येत आहेत ना, गणोराया सगळ्यांना चांगली बुद्धी दे. बघूया. ए पण तू ही गोष्ट घरात कोणाला बोलू नकोस प्लीज, मला घरात या विषयावरून चर्चा नको. नाही सांगणार, नका काळजी करू.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.